पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र रुद्रेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त परिसर भाविकांनी फुलून गेला होता। राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी स्वयंभू रुद्रेश्वराचे दर्शन घेतले। दर्शनासाठी भाविकांच्या सकाळी 6 वाजल्यापासून मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या। ओम नमः शिवाय या जयघोषाने आज संपूर्ण गर्भगिरी परिसर दणाणून गेला होता। आज सकाळी 6 वाजता महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र रुद्रेश्वराची विधिवत महापूजा करण्यात आली। महापूजेनंतर भाविकांनी दर्शनास सुरुवात केली। आज सकाळीच भक्तांनी कावडीने आणलेल्या गंगाजलाने रुद्रेश्वराचा जलाभिषेक करण्यात आला। नामदार प्राजक्त तनपुरे यांचा यावेळी रुद्रेश्वर कमिटी व ग्रामस्थांतर्फे मंदिर परिसरात सत्कार करण्यात आला। यावेळी माजी खासदार दिलीप गांधी, शिवशंकर राजळे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते। दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी अनेक भक्तांनी फराळाचे वाटप केले। नवनाथांचे आद्यपीठ म्हणून ओळख असलेल्या रुद्रेश्वराच्या दर्शनासाठी पुणे, नगर, औरंगाबाद, नाशिक तसेच राज्यातील अनेक भागातून तर येथून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या मराठवाड्यातील आष्टीसह अनेक भागातून भाविक आले होते। देवस्थानाजवळ वाहनाच्या पार्किंगची व्यवस्था असूनही मोठ्या प्रमाणावर वाहने भाविक दर्शनास आल्याने देवस्थान कमिटी व पोलीस यंत्रणेच्या नियोजनाचा पुरता फज्जा उडाला। यामुळे वाहनाची प्रचंड कोंडी होऊन 1 तास भाविकांना गर्दीत काढावा लागला। खेळणी खाद्यपदार्थाच्या दुकानाची संख्या मोठ्या प्रमाणावर थाटलेली दिसत होती। ग्रामस्थांनी नामदार तानपुरे यांचा सत्कार केला। अचूक, वेगवान आणि ताज्या घडामोडीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।